पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथून दररोज चालणारी जामनेर ते धामणगाव बडे बालाजी ट्रॅव्हल कायमस्वरूपी फेऱ्या मारत असते. पण काल सकाळी धामणगाववरून जामनेरकडे जात असताना देऊळगाव गुजरी येथे सकाळी 10:00 सुमारास ट्रॅव्हल्सने 2 चिमुकल्यांना धडक दिली आहे. या धडकेत रियान नशीब तडवी वय वर्ष 5 आणि आयान नशीब तडवी वय वर्ष 3 असे दोघे भाऊ शाळेत जात होते. तेव्हा अचानक ड्रायव्हरने साईडने गाडी खाली गेल्यामुळे दोघांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पण या उपचारादरम्यान आयाम नशीब तडवी वय वर्ष 3 याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र त्याचा मोठा भाऊ सुरक्षित असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळतीय. या ठिकाणी पोलिसांनी ताबडतोब भेट देऊन पंचनामा करून गाडी चालक आणि वाहक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून दिली जाते. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी जळगाव. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.